श्री स्वामी समर्थ, मी प्रांजली। सुखी संसार, कुटुंबामध्ये एकोपा, घरातील सदस्यांमध्ये एकमेकांमध्ये प्रेम, नवरा बायको एकोपा, हे कोणाला नकोय। आपल्या प्रत्येकाची ही एवढीच अपेक्षा असते की माझं कुटुंब एकत्र राहावं, सर्वांमध्ये प्रेम असावं, एकोपा असावा आणि सुख शांती, पैसा, उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य माझ्या कुटुंबातील सदस्यांना असावं, हेच आपलं नेहमी देवाकडे मागणं असतं। पण बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यातल्या, आपल्या जीवनातल्या नको असलेल्या गोष्टी आपण इतरांसोबत शेअर करतो, इतरांना सांगतो, मग ते नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, शेजारी असतील किंवा कोणीही असतील, त्यांना सांगतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी आपण ज्याचा विचार केला होता त्या उलट घडू लागतं, जे सगळं आहे ते विस्कळीत होऊ लागतं। मग हे कशामुळे होतं? हे आपल्याच चुकीमुळे होतंय। पण आपण काय करतोय? मग इकडे पळ तिकडे पळ, असं कर तसं कर, असं का झालं असेल, तसं का झालं असेल, माझं नशीबच खराब आहे, असंच खराब आहे, तसंच। पण ह्या अतिशय साध्या फक्त एका गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या संसारामध्ये सगळं विपरीत घडत आहे। ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। हा व्हिडिओ जो आहे माझ्या सर्व ताईंसाठी असेल, दादांसाठी असेल, खूप 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 महत्त्वाचा आहे। ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या, या गोष्टी जर तुम्ही कोणासोबत शेअर केल्या नाहीत, तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, पैसा, यश, कीर्ती, जे काही आपण म्हणतो त्या सर्व गोष्टी तुमच्या संसारामध्ये असतील। सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, ताई असतील, दादा असतील, मला पण पूर्वी असं वाटायचं, पण बघा, बघून म्हणा, अनुभवातून म्हणा किंवा काही गोष्ट लक्षात घेऊन किंवा सेवा वगैरे जेव्हा आपण करतो त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेचसे बदल आपल्यामध्ये होतात, त्यामधून म्हणा की ही गोष्ट जी आहे ती मला समजली आहे आणि ही एक गोष्ट जर तुम्ही पाळली, लक्षात घेतली, तर बघा तुमचा, आपण जे म्हणतो ना की आयुष्याची जी आपली गाडी आहे, जो ट्रॅक कुठेतरी आपला सुटला आहे, तर आपण नक्कीच ट्रॅकवर येऊ आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होतील। ते म्हणजे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बंगला असेल, गाडी असेल, सोनं असेल, छोट्यातली छोटी गोष्ट असेल, मोठ्यातली मोठी गोष्ट असेल, या गोष्टी तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी करताय की स्वतःसाठी करताय, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे एखादं घर घेतलं, एखादी गाडी घेतली, सोनं काही घेतलं, घरामध्ये एखादं जसं की मायक्रोवेव्ह असेल, फ्रीज असेल, काही काही गोष्टी असतील, घरामध्ये नवीन काहीतरी केलंय, हे तुम्ही तुमच्यासाठी करत आहात, तुमच्या संसारासाठी करत आहात, तुमच्या मुलाबाळासाठी करत आहात, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी या गोष्टी आपण करत आहोत, या गोष्टी आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, शेजाऱ्यांना दाखवण्यासाठी करत आहोत का? नाही। पण ह्या गोष्टी करत असताना 90% आपल्या डोक्यात काय विचार आहे? हा, ह्यांच्या घरी तर असं ही, मला तर असं असं म्हणली होती, बघा मी असं केलं। मग तुम्ही स्टेटस ठेवणार, त्यांना फोन करून सांगणार किंवा काही करून, तर ही गोष्ट जी आहे ती सर्वात अगोदर तुम्ही बंद करा। कारण तुमच्या संसारासाठी तुम्ही जे काही करताय, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही करताय, ते तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करताय, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करत नाही। जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी, दिखावा म्हणून करत आहात, तर तुमच्या त्या गोष्टी लॉंग लास्टिंग टिकणार नाहीत। त्या गोष्टींपासून तुम्हाला जो आनंद, तुम्हाला जे सुख जेवढं मिळायला पाहिजे तेवढं ते मिळणार नाही। आणि तुम्ही जर हे सोडून की मला कोणाला दाखवायचं नाही आहे, मला कोणाला प्रूव्ह करायचं नाही आहे, ह्या गोष्टी मी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, आमच्या संसारासाठी केली आहे, बघा तेव्हा त्या गोष्टीमध्ये तुमचा आनंद जास्त असतो आणि तेव्हा ती गोष्ट तुम्ही अधिक जास्त फील करून तुम्ही खूप आनंदाने त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता आणि त्या ज्या आयुष्यामध्ये तू त्या गोष्टींपासून जे सुख आहे ना ते लॉंग लास्टिंग, हे म्हणजे चिरकाळ, जे आपण म्हणतो की आपण आहेत तोपर्यंत त्या गोष्टीचं सुख आपल्याला मिळेल। कारण जेव्हा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी गोष्टी करतो त्या काही क्षणासाठी आपल्याला सुख देतात, कारण ते आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी, दुसऱ्यांना प्रूव्ह करण्यासाठी की बघा माझ्याकडे हे आहे म्हणून त्यासाठी तुम्ही ती गोष्ट घेतलेली असते। मग तुम्हाला त्या गोष्टीची गरज आहे का, तुम्हाला त्या गोष्टीची गरज नाही आहे, या वेळेला तुम्हाला ती गोष्ट घ्यायची होती न घ्यायची, हे नाही तुम्ही विचार केला। तुम्ही काय की मला फक्त दुसऱ्यांना दाखवायचं आहे, आणि तो जो आनंद आहे तो फक्त काही दिवसांचा असेल,
कायमस्वरूपीचा नसे, ही गोष्ट लक्षात करा. आणि यानंतर ज्या काही तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये करायचं आहे, छोट्यात छोटं मोठ्यात मोठं, हा विचार करा, या गोष्टीची मला गरज आहे का, या वेळेला ती गोष्ट गरजेची आहे का, या वेळेला पैसा माझा वेळ मला त्या गोष्टीमध्ये गुंतवणं गरजेचं आहे का, कारण ती गोष्ट मला माझ्या संसारासाठी करायची आहे, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या आनंदासाठी करायची आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की हो माझ्या आनंदासाठी, माझ्या सुखासाठी, माझ्यासाठी ही गोष्ट या वेळेला होणं गरजेचं आहे, परफेक्ट आहे, तर त्या वेळेला ती गोष्ट करा. बघा, हा आनंद, हे सुख काही वेगळंच असेल. दिखावा म्हणून, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी म्हणून कधीच कोणत्या गोष्टी करू नका. तुमचा पैसा त्यामध्ये जाईल, तुमचा वेळ त्यामध्ये जाईल, आणि जे सुख म्हणतो ना ते फक्त क्षणभरासाठी असेल, काही दिवसांसाठीच असेल. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी म्हणून गोष्टी करतो, तेव्हा आपल्या घरातील त्या गोष्टी म्हणा किंवा आपण जे करतोय म्हणा, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी जे आपण वागतोय त्याला कुठेतरी नजर लागते. कारण तुम्ही ज्या व्यक्तीला हे दाखवण्यासाठी करताय ती ऑलरेडी तुमच्यावर जळत आहे, तुमचं चांगलं झालेलं त्या व्यक्तीला बघवत नाहीये, आणि तुम्ही वारंवार तुमच्या चांगल्या गोष्टी त्या व्यक्तीला दाखवताय. हो, गोष्टी शेअर करा, पण कोणासोबत, की तुमचं ऐकल्यानंतर समोरच्याला चांगलं वाटेल, तुमच्या आनंदामध्ये जे लोक सहभागी होतात त्यांना, आणि त्यांनाही असं नाही मी असं घेतलं मी तसं घेतलं दाखवून द्यायचं नाही, आपल्या आनंदात समोरच्याला सहभागी करायचं आहे. हो मी असं असं घेतलं आहे, या सोबत जेवणं असेल किंवा त्या वस्तूचा आनंद शेअर करणं, पूजा करणं असेल, पण कोणत्याही गोष्टी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी म्हणून करू नका. ही गोष्ट कायम लक्षात करा, आणि मी हे घेतलं, मी असं केलं, मी तसं केलं, तसं केलं, ह्या गोष्टी कोणालाही सांगू नका. आनंद शेअर करा, पण मी तुम्हाला सांग कोणासोबत, की जे तुमच्या आनंदात आनंदात सहभागी आहेत, आणि जे तुमच्या आनंदाने सुखी आहेत आणि आनंदी आहेत, जे फक्त वरून वरून आहेत त्यांना नाही. भलेही मग तुमचे नातेवाईक 50 असतील, मित्र 1000 असतील, त्यातील एकच तुमच्या आनंदात सहभागी होणार असेल, मग त्या एकाच व्यक्तीला जे आहे ते सांगा. बाकीच्यांना बघा, आपल्या घरामध्ये काही कार्यक्रम असला, लोक येणारच आहेत, काही असलं घरामध्ये येणार जाणार आहेत, तेव्हा त्या गोष्टी कळतील. स्वतःहून सांगायची काहीच गरज नाही आहे, आपोआप ह्या गोष्टी जगाला ज्या आहेत त्या कळणारच आहेत. ही सगळ्यात साधी आणि सोपी गोष्ट. दुसरं म्हणजे की आता एखादा अडचणीमध्ये आहे, एखादा संकटामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, तेव्हा आपण नक्कीच त्याला की मी ही सेवा केली, मी हा उपाय केला, याच्यामुळे फायदा झाला आहे, हे तुम्ही करा, तुम्हालाही खूप चांगला फायदा होईल, आणि ह्या सेवेचे मला असे असे अनुभव आलेले आहेत, तुम्हीही हे करा, तुम्हाला अनुभव येईल, हे सांगितलेलं नेहमी चांगलं. पण फक्त मी ही सेवा करते, मी असं करते, मी तसं करते, मग मी असं करते, माझी 2 तास पूजा असते, मी एवढे फुलं अर्पण करते, मी एवढी पूजा मांडणी करते, तुम्ही असंच केलं आहे का? मी तर अशी सेवा करते, तुम्ही अशी केलेली आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. मी जे केलं आहे ते बरोबर केलेलं आहे. सेवेचा कधी आपण जे म्हणतो ना की मोठेपणा म्हणा किंवा बाजार म्हणा किंवा मी जे करते तेच योग्य आणि समोरचा जो करतोय तो चुकीचं, हे कधीही कोणाला सांगू नका, कधीच नाही. जे आपण स्वतः करतोय ते सुद्धा बरोबर आहे, आणि जो समोरचा करतोय ते सुद्धा बरोबर आहे. कारण भक्ती ही प्रत्येकाची सेम नसते, भक्ती ही कोणाची बघून करण्याचं हे नसतं, भक्ती ही आपापली असते आणि ती आपापल्या परीने करायची असते. त्याच्यामुळे सेवा करण्यात, भक्ती करण्यात कोणीही बरोबर किंवा कोणीही चुकीचा नसतो. त्याच्यामुळे मी हे करते, मी ते करते, मी असं करते, तसं करते, म्हणजे समोरचा एखादी गोष्ट करतोय त्याला आपण उलट सांग, अरे मी तर असं करते, नाही 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 मी तर असं करते, हे ना बरोबर आहे, हे असं आहे, नाही, ह्या गोष्टी कधीच कोणाला सांगू नका. याच्यामुळे बघा, एक गोष्ट आठवते, आपल्याला जर कोणाचं चांगलं करणं होत नसेल तर कोणाचं वाईट करण्याला सुद्धा जाऊ नका. त्याच्यामुळे समोरचं ज्या हो चांगलं आहे, खरंच खूप छान आहे, ओके हां छान आहे, हे आपण म्हणून भले तुम्हाला ते चुकीचं वाटत असेल म्हणाला, पण समोरच्याचं मन दुखू नका. कारण आपल्याला काही गोष्टी चांगले कर्म करता येत नाही तर वाईट कर्मसुद्धा करू नका. आता इथे म्हणाल की ह्याच्यामध्ये वाईट कर्म काय असतात, ह्या छोट्या छोट्याच गोष्टी बघा. जेव्हा कोणाचं मन दुखणं किंवा कोणाचा पैसा आपण त्याच्या तळतळाट घेणं किंवा ह्या गोष्टी, आणि आजकाल तर असं आहे, आपल्याला बऱ्याच जणांना, ताई दादांना असं वाटतं की जे वाईट लोक वागतात त्यांचं चांगलं होतं, आणि एवढं चांगलं करून माझ्यासोबतच असं का, माझ्यासोबतच वाईट का घडतं. तर बघा,
जे लोक वाईट वागून आज ज्यांचं चांगलं आहे तर त्यांच्या वाईटाचं जे बीज आहे ते जमिनीमध्ये रोवलं आहे. आता आपण एखादं धान्य जे आहे ते बी आपण जमिनीमध्ये पेरतो तर दुसऱ्या दिवशी त्याचं झाड उगवतं का, दुसऱ्या दिवशी त्याला धान्य तयार होतं का? तर नाही. जेव्हा आपण बी जमिनीमध्ये त्यांच्या वाईटाचं बी जमिनीमध्ये पेरल्या गेलेलं आहे त्याला अंकुर फुटणार, त्याचं रोप होणार, ते रोपटं वाढणार, त्याचं हळूहळू झाडात रूपांतर होणार आणि मग त्याला फळं लागणार. म्हणजे मग त्याला त्याच्या ज्या वाईट कर्माची फळं आहेत ना ती त्याला मिळणार आणि तेव्हा असे फटके पडतात ना त्या व्यक्तीला की कोणाला सांगताही येत नाही आणि कोणाला बोलताही येत नाही. आपण म्हणतो बघा, त्याच्यामध्ये मी स्वतःसुद्धा आहे की मी आज जे काही आहे ते माझ्या आईवडिलांच्या चांगल्या कर्मामुळे आहे किंवा आईवडिलांच्या पुण्याईमुळे माझ्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं आहे. मग विचार करा, जे आज वाईट वागतायत त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले, मग त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये काय होणार? आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईवडिलांच्या चांगल्या कर्मामुळे आपलं चांगलं आहे. मग ज्यांचे आईवडील किंवा जे आज चुका करतायत तर त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आईवडिलांच्या वाईट कर्मामुळे त्यांचे मुलं जे आहेत ते पुढं व्यसनी म्हणा, वाईट मार्ग म्हणा, या गोष्टी त्या गोष्टी होणार. पण त्या गोष्टीला वेळ असतो, आपण त्याच्यामध्ये विचार करण्यात हे घाला, कारण खूप जणांना हा प्रश्न पडतो म्हणून त्याचं हे जे उत्तर आहे ते दिलेलं आहे. कारण सगळे विचार करण्यात जातात, मग त्याच्यावरचं सोल्युशन हे आहे की त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळणार. आज त्यांचं जे बीज आहे ते रोवल्या गेलेलं आहे आणि उद्या त्याला फळं लागणार आहेत आणि फळं लागल्यावर त्याचं फळ जे आहे ते त्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे मी काय सेवा करते, मी अशीच सेवा करते, हीच बरोबर ती चुकीचं हे कधीही कोणाला सांगू नका. हां, पण दुसरा दुःखात संकटात असेल तर हे सेवा कर, अशी करायची तशी करायची, कोणाला माहिती नसेल तर तुम्हाला विचारतोय तर नक्कीच आपण त्याच्यासोबत शेअर करू शकतो. पण जबरदस्ती नाही, असंच करा हेच बरोबर आहे, तसंच करा ते चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, असंच ह्या गोष्टी कधी कोणाला सांगायच्या नाही. त्याच्यानंतरचं पुढचं म्हणजे माझा नवरा असा आहे, माझ्या सासरी असा आहे, माझी जाऊ तशी आहे, माझे सासू सासरे असे आहेत, त्या ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्या संसारातल्या ज्या गोष्टी आहेत आपल्या सासरच्या मंडळींच्या ज्या गोष्टी आहेत त्या कधीच कोणाला सांगायच्या नाही, इवन आपल्या माहेरीसुद्धा नाही. हं, मी असं नाही म्हणत की आता खूप तुमचा जीव जायची वेळ आली आहे तरी त्या गोष्टी सांगायच्या नाही, असं नाही. पण आजकाल ना छोटं छोटं, हं आज असं झालं, आज माझी सासू मला असं म्हणली, आज माझी जाऊ मला तसं म्हणली, आज घरामध्ये असं झालं, आज नवरा मला असं म्हटला ती तसं म्हटली. पहिली गोष्ट, जी सासरची मंडळी आहेत ना त्यांना आपलं समजायला सुरुवात करा, आपलं समजायला सुरुवात करा. आणि ज्या तुम्ही तुमच्या संसारातल्या माझा नवरा असा आहे, माझा नवरा असंच वागतो, माझं तसं करतो, सासू तसं करते, ह्या गोष्टी ठीक आहे तुमच्या आयुष्यामध्ये होत आहेत, पण तुम्ही वारंवार वारंवार परत 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 मैत्रिणीला, आईला, बहिणीला, मावशीला, शेजाऱ्यांना, कोणाला सांगत आहात, जेवढं तुम्ही त्या गोष्टीमध्ये रिपिटेशन कराल, एकच गोष्ट तुम्ही परत परत सांगाल, त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतील. तुम्ही कितीही त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करा पण तुम्ही पडणार नाही. कारण का, परत परत त्या गोष्टी बोलून तुम्ही ब्रह्मांडामध्ये हे संकेत देताय की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट हवी आहे. म्हणजे भले त्यातून बाहेर निघण्याचा तुम्हाला मार्ग मिळत असेल पण तो मिळणार नाही, तुम्ही त्यातच गुरफटून जाणार. कारण का, जे आपण वारंवार बोलतो त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होत असतात. म्हणूनच बघा, आपल्याला सांगितलं जातं की नेहमी चांगलं बोला, चांगला विचार करा, सकारात्मक विचार करा. ह्या गोष्टी का सांगितल्या जातात? कारण जे आपण विचार करतो त्याच गोष्टी पुढे आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, मॅनिफेस्ट होत असतात. म्हणून ह्या गोष्टी सांगित, प्रत्येक गोष्टीला एक, आपण म्हणतो ना की काहीतरी त्याच्यामागे एक तथ्य आहे की याच्यामुळे हे होतं म्हणून या गोष्टी सांगितल्या जातात. पण आपण हे दुसरीकडे ठेवतो आणि नाही, मीच खरी, मी जे सांगते ते मी आलं आयुष्यामध्ये की तिथे मला आयुष्याची वाट लागली समजा, त्याच्यामुळे मी पण कुठे मी हे थोडंसं बाजूला ठेवायचं आणि प्रॅक्टिकली आयुष्याला बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदला, सकारात्मक. हां, माझी चूक आहे ना, तर आहे, झाली तर झाली, पण नाही माझी चूक नाही ती ॲक्सेप्ट करायची नाही, पुढे तुमचंच नुकसान होणार. जे आहे ते ॲक्सेप्ट करा. तुमचा नवरा तसा आहे तर हो तो आहे, सासू तशी आहे तर हो ती आहे, जाऊ तशी आहे तर हो ती आहे. टाळी एका हाताने वाजत नाही, काही तुमच्याकडून पण चुका असतील, काही त्यांच्याकडून पण चुका असतील, पण आपलं काय की स्वतःच्या चुका ॲक्सेप्ट करायच्या नाहीत. आणि बघा,
जेव्हा तुम्ही तुमच्या घरातले भांडणं वादविवाद दुसऱ्यांना सांगतात तर लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात. आणि तुमचं कुटुंब आहे, तुमची रक्ताची नाती आहेत, भले तुम्ही एक दिवस भांडणं कराल, दोन दिवस भांडणं कराल, सहा महिने कराल, वर्षभर कराल, पण शेवटी तुम्ही एकत्र याल. कारण का? तुमचं रक्ताचं नातं आहे. आज ना उद्या तुम्ही एक येणार, एक होणार, तुम्ही एकत्र येणार. पण मग आपल्या घरच्यांची बुराई दुनियेसमोर का करायची, लोकांना का सांगायची? हां, त्याच्यातून काही सोल्युशन निघणार असेल, काही हे असेल, चांगल्या गोष्टी काही असतील तर ते हे करा. रोजच्याच रोजच्या साध्या सोप्या गोष्टी, हां, की जिथे आता सोल्युशनच निघू शकत नाही, इथे आता कोणाचं तरी जीव जाण्याची आहे, आता खूप टोकाला गेला आहे, नातं कुठेतरी तुटण्यापर्यंत आलेलं आहे, ठीक आहे, ते सांगा. कोणाला सांगा? की जी व्यक्ती खरोखर आपली मदत करू शकेल, खरोखर आपल्याला जवळ आणू शकेल, अशा व्यक्तींना सांगा. कारण आजकाल लोक नाते टिकवण्यापेक्षा ना दुसऱ्यांचं नातं कसं तोडता येईल याचे जास्त प्रयत्न करतात. त्याच्यामुळे सांगताना तुम्ही कोणाशी शेअर करताय, तुम्ही कोणाला सांगताय, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टीवर विचार करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि आजकाल बघा, संसार म्हटलं तडजोड करावीच लागते. बघा, आपण म्हणजे ज्या आईच्या पोटी आपण जन्म घेतलेला आहे त्या आईसोबत सुद्धा आपलं भांडण होतं, त्या आई वडिलांशी सुद्धा आपली मतं जी आहेत ती जुळत नाही. मग लग्न झाल्यानंतर तर गाव दुसरं, लोक दुसरी, म्हणजे दोन आपण कुठले लांब लांबचे एकत्र आलेले आहोत, मग आपले विचार कसे जुळणार, लगेच आपल्या मनासारखं कसं घडणार, आपल्याला वाटतं त्या गोष्टी लगेच कशा होणार, नाही होणार. बऱ्याच जणांचं म्हणजे होतात, पण ज्यांना तडजोड करावी लागते, तर बघा, तडजोड करणं त्यातून मार्ग काढणं म्हणजेच संसार आहे. प्रत्येक गोष्ट जशी पिक्चरमध्ये दिसते, सिरियलमध्ये दिसते, व्हिडिओमध्ये जे आपण बघतो तसं नसतं. संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. मतांतर म्हणजे विचार न जुळणं ह्या गोष्टी तर घडणारच, पण त्यातून मार्ग काढून संयम ठेवून काही स्वतः पाच पावलं मागे घेणं, काही समोरच्याने पाच पावलं मागे घेणं, अशाने संसार टिकत असतो. जेवढं ताणाल तेवढं ताणलं जाईल. आणि आजकाल तर लोकांना डिवोर्स घेणं, नवऱ्यापासून वेगळं होणं ह्या गोष्टी खूप इझी वाटतात, खूप सहजपणे या गोष्टी लोक करतात, पण नाही. आणि आजकाल महिला कसं, आपण पैसा कमवतो, मग मी नवऱ्यापेक्षा जास्त पैसा कमवतो, मग मी असं केलं, मी तसं केलं, मी असं केलं. तुम्ही लोकांसाठी केलं का? तुम्ही तुमच्या संसारासाठी केलं, मग तिथे मीपणा कशाला? नवऱ्याने केलं काय, तुम्ही केलं काय संसारासाठी, मग तिथे मीपणा कशाला? मी 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 मीपणा कशाला? हा मीपणा, हा अहंकार, या ज्या गोष्टी आहेत कुठेतरी बाजूला ठेवा, म्हणजे तुमचा संसार सुखाचा होईल. नवऱ्याच्या चुगल्या असं तसं हे कोणालाही सांगू नका, याच्यामुळे गोष्टी वाढत जातील, त्याचं सोल्युशन काही तुम्हाला मिळणार नाही. त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर विचार करा, एकमेकांनी चर्चा करा. घरात ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीसोबत बोला. चर्चेतून जो आहे त्यातून मार्ग निघतो, पण जेवढं तुम्ही एकमेकांसोबत शेअर करणार नाही, बोलणार नाही, बोलण्यामध्ये दुरावा म्हणजे न बोलणं, याच्यामुळे जास्त जे आपले आपण म्हणतो ना की दोघांमधील दुरावा जो आहे तो वाढतो, गोष्टी वाढत जातात, आपल्याला गोष्टी मिटवायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ.